नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन पॉलिटिफाय वेकेशन देया। तो। तो या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एका नवीन टॉपिकला हात घालतोय आणि तो घटक आहे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा ज्याला आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी स्पेशल कॅटेगरी स्टेटस असणारी घटक राज्य या अर्थाने विचार घेऊ शकतो तर एक लक्षात घ्या या टॉपिकवर सुद्धा एम पी सीने या आधीच्या अनेक प्रकारच्या एक्झाममध्ये हो प्रश्न विचारलेले आहेत मग ते पूर्व परीक्षेच्या पातळीवर असो किंवा मुख्य परीक्षेच्या स्तरावर असो जनरली आपल्या या ठिकाणी भारतातल्या काही घटक राज्यांच्या अनुषंगाने असणारा जे काही दर्जा आहे तो माहिती असावा जसं जम्मू काश्मीरला असणारा एक प्रकारे कलम तीनशे सत्तर खालचा जो दर्जा होता की जो पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार या ठिकाणी एक प्रकारे काढून घेतला गेलेला आहे मात्र कलम तीनशे सत्तरशिवाय भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे एकाहत्तर खाली किंवा कलम तीनशे एकाहत्तर ए टू कलम एक तीनशे एकाहत्तर एक जे खाली जे काय विभिन्न घटक राज्यांबाबत विशेष तरतुदींचा उल्लेख केलेला आहे त्याही बाबतीत आपल्याला या ठिकाणी माहिती असावं पण या ठिकाणी या अनुषंगाने आपण या ठिकाणी इथं चर्चा न करता आपल्याला ही जी काही चर्चा करायची आहे ती एका वेगळ्या अर्थाने करायची आहे की भारतातली अशी कोणती घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांना राज्या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा दर्जा या ठिकाणी दिला गेलेला आहे की जो वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून दिला गेलेला आहे तर अशा प्रकारच्या या संबंध विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या कन्सेप्टची जी काही चर्चा आहे ती आज आपण या ठिकाणी घडवणार आहोत तर बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी याबाबतची माहिती असावी असं मी म्हणेन पण असंही आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या टॉपिक विषयीची माहिती असतेच असं नाही आहे जर आपण या ठिकाणी राजेस्वा मेसचा सिलेबस जर पाहिला किंवा कुटे कुटे या ठिकाणी केंद्राच्या संबंधांचा जर आपण भाग पाहिला मग तो पूर्वपरीक्षेच्या पातळीवर असो अथवा मुख्य परिषदेच्या स्तरावर असो तर त्यामध्ये कुठे ना कुठे याचा संबंध जो काय तो आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो तर त्यामुळे या ठिकाणी भलेही या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा याबाबतची तरतूद घटनेमध्ये कुठेही स्पष्ट केलेली नसली किंवा घटनेमध्ये या दृष्टीने कोणतीही तरतूद नसली तरी याचा संबंध केंद्राच्या संबंधांच्या पातळीवरसुद्धा या ठिकाणी बहुतांश वेळा उपस्थित झालेला आहे याच्यावर बरंचसं राजकारणसुद्धा झालेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारतातल्या प्रादेशिक विकासाचा असमतोल विचारात घेता याला आर्थिक पातळीवरचं असणारं महत्त्वसुद्धा निश्चितपणे सांगता येऊ शकतं तर या सर्व अँगलने विशेष श्रेणी राज्याचा दर्जा हा नेमका काय असतो ते म्हणजे नेमकं काय आहे कशा पद्धतीने हा दर्जा जो काय तो प्राप्त होतो भारतातल्या किती घटक राज्यांना अशा प्रकारचा दर्जा दिला गेलेला आहे आणि कोणत्या घटक राज्यांना तो दिला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे अशा प्रकारच्या दर्जा मिळण्यामागचे फायदे काय असतात विशेषतः घटक राज्यांच्या पातळीवर या सर्व अर्थाने जी काही चर्चा आहे ती आपल्या या ठिकाणी घडून आणायची आहे तर मित्रांनो आज आपण या एका नवीन टॉपिकला इथे हात घालतोय या माध्यमातून तर सुरू करूया या, या कन्सेप्टला पा पहिल्यांदा मी एक गोष्ट इथं क्लिअर केलेली आहे ती ही की विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे नेमकं काय स्पेशल कॅटेगरी स्टेटस म्हणजे नेमकं काय आणि याची संकल्पना किंवा याच्याबाबतची स्वीकृती या आपल्याकडे नेमकी केव्हा केली गेलेली आहे त्याची पार्श्वी नेमकी काय आहे तर जनरली एक लक्षात घ्या की उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितोय की आपण जर भारताच्या पातळीचा विचार जर केला तर अनेक घटक राज्य असे आहेत की जी मागासलेली आहेत अनेक घटक राज्य जी आहेत की जी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत मागे असलेले आपल्या दिसून येतात स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर, के तर भारतामध्ये अशी काही ठरावी घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांचा योग्य पद्धतीने विकास जो काय तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा एक प्रकारे तामिळनाडू असेल किंवा पंजाब असेल तर अशी काही घटक राज्य आहेत की ज्यांचा या ठिकाणी योग्य पत्नी विकास घटक राज्यांच्या स्तरावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो पण त्या तुलनेत इतर अनेक अशी घटक राज्य आहेत की ज्यांचा आर्थिक पातळीवर ज्या पत्नी विकास होणं अपेक्षित होतं तो होऊ शकला नाही आणि मग त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाचा विचार जो काय तो पुढे आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही साधं उदाहरण घ्या की आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे पाच सहा भावंड आहेत की ज्यामध्ये या ठिकाणी दोन भाऊ आहेत तीन बहिणी आहेत किंवा असं जे काही स्वरूप आहे ते, ते कुटुंबा ला ला। त्या कुटुंबाचं आपण पाहायला मिळालं आणि त्या कुटुंबामध्ये जर समजा या ठिकाणी त्या सर्व भावंडामध्ये आर्थिक बाबतीत भिन्नता असेल तर ऑबियसली या ठिकाणी आईवडिलांचा त्या भावंडांच्या बाबतीत बघण्यांचा दृष्टिकोन जो काय तो कसा असतो किंवा ज्या या ठिकाणी मुलाला आर्थिक बाबतीत त्या ठिकाणी कमकुवतपणा पाहायला मिळतो आर्थिक बाबतीत त्याची कमाई कमी पाहायला मिळते आर्थिक बाबतीत त्याचं या ठिकाणी उत्पन्न कमी पाहायला मिळते अशा या ठिकाणी मुलाला आईवडिलांकडून मदत करण्याचा दृष्टिकोन जो काय तो ठेवला जातो का का तर त्याची बाजू आर्थिक बाजू कमकुवत आहे म्हणून मग तसंच इथंही आपल्या दिसून येतं की जसं कुटुंबाच्या पातीवर आईवडील आपल्या एखाद्या मुलाच्या प्रती या ठिकाणी तशा प्रकारची भावना ठेवत असतात तशाच प्रकारे या ठिकाणी भारतासारख्या या देशामध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मागास घटक राज्यांच्या सुद्धा आर्थिक दृष्टातून अशी एक प्रकारे मदत जी काय ती विचार घेतली जाते आणि त्याच संदर्भाचा विचार आपल्याला या ठिकाणी या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या सदराखाली करायचा आहे तर एकंदरीत या ठिकाणी हा दर्जा म्हणजे नेमकं काय याचा विचार पहिल्यांदा आपण करूया तर एक लक्षात घ्या की राज्य राज्यांमधला असणारा विकासाचा असमतोल दिवसेंदिवस वाढत जातोय आता पाहा की स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भारतातल्या सबंध घटक राज्यांच्या पातळीवर असणारा राज्या राज्यातला राज्या विकासाचा असमतोल जो काय तो पाहायला मिळत होता आणि तो वर्चवर वाढत सुद्धा गेलेला होता आणि म्हणूनच मी मागाशी म्हटलं की भारतातली अशी काही घटक राज्य आहेत की जी या ठिकाणी पहिल्यापासून एक प्रकारे पुढारलेली आहेत विकसित आहेत आणि त्यामुळे त्यांचा विकास जो काय तो झालेला आपला पाहायला मिळतो पण अशी काही घटक राज्य आहेत की ती इतर घटक राज्यांच्या तुलनेत तु मागास आहेत किंवा मागे माग आहेत मग अशामुळे या ठिकाणी विकासाचा जो काही असमतोल आहे तो असमतोल वाढतोय आणि मग अशा विकासाच्या असमतोला जर या ठिकाणी चेंज करायचा असेल जर का विकासाच्या पातळीवर या ठिकाणी समतोल प्रस्थापित करायचं असेल तर मग या ठिकाणी केंद्र सरकारनं पुढाकार घेणं हे अपेक्षित होतं आणि मग त्याच दृष्टातून हा जो काही विचार आहे तो पुढे आलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि म्हणून काही राज्यांचे आर्थिक मागासलेपण अधिक ठसठशीच दिसत आहे आजही ते पाहायला मिळतं काही राज्यांचं असणारं मागासलेपण आपल्याला या ठिकाणी आर्थिक बाबतीत सहजपतीने पाहायला मिळतं पूर्ण रूपाने या ठिकाणी ते पाहायला मिळतं तर या सबंध गोष्टींचा विचार करून पाचव्या वित्त आयोगाने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एक, एक, एक शिफारस केली आणि ती शिफारस याबाबतची होती कशाची तर एक प्रकारे स्पेशल कॅटेगरी स्टेटसची होती आणि म्हणून मग या ठिकाणी विशेष श्रेणी राज्याच्या रुष्णातून या ठिकाणी जो काय भाग आहे तो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पाचव्या वित्त आयोगाच्या माफातीवर या ठिकाणी विचार घेतला गेला आणि पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही स्पेशल कॅटेगरी स्टेटसची जी काही संकल्पना आहे ती पुढे आली कधी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये संविधानामध्ये कोणत्याही राज्याला कोणत्याही घटक राज्याला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्याची तरतूद नाही भारतीय संविधानामध्ये कोणत्याही कलमामध्ये किंवा भागामध्ये किंवा परिशिष्टामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही की भारतातल्या राज्यांना या ठिकाणी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिला जावा अशी कोणतीही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही पण वित्त आयोगाच्या शिफारशीवरून विशेष बाब म्हणून वित्त आयोगाच्या शिफारशीवरून विशेष बाब म्हणून काही राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे मात्र पहा की या ठिकाणी भारतीय राज्यसंविधानामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही याबाबतची विशेष तरतूद आपल्याकडे पाहायला मिळत नाही किंवा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा कोणत्याही घटक राज्याला दिला लागलेला नाही आहे पण पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मात्र या ठिकाणी अशा प्रकारच्या काही राज्यांना चा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देऊ केला गेलेला आहे हे इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे राज्यांच्या विकासातला असमतोल दूर करण्यासाठी म्हणजे भारतातल्या या घटक राज्यांच्या पातळीवरचा असणारा विकासातला असमतोल जो आहे तो दूर करण्यासाठी वित्त आयोगाने डी आर गाडगिळ समितीच्या फॉर्म्युलाची मदत घेतली डी आर गाडगिळ समिती या समितीच्या फॉर्म्युलाची किंवा या समितीने केलेल्या वेगळ्या प्रकारच्या शिफारशींची या ठिकाणी वित्त आयोगाने मदत घेतली आणि त्या आधारावर सर्वप्रथम जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड या तीन राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिलेला होता माझा पहा की आपल्याला माहित असेल डी आर गाडगीळ समितीचा महाराष्ट्राच्या पातीसुद्धा खूप जवळचा संबंध आहे कारण की विदर्भाच्या बाबतीतसुद्धा जो काही विकासाचा असमतोल आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या पातीवर तर त्याही मुद्द्याला देखील डी आर गाडगीळ समितीने हात घेतलेला होता हे आपल्या इथं विसरता कामा नये तर त्यामुळे या ठिकाणी या डी आर गाडगीळ समितीच्या फॉर्म्युलाची मदत जी काय आहे ती वित्त आयोगाने घेतली आणि या आधारावर सर्वप्रथम जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड या तीन राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिला गेला कोणत्या तीन राज्यांना तर जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड या तीन राज्यांना सर्वप्रथम या विशेष श्रेणी राज्याचा दर्जाजोका आहे तो दिला गेला होता नाईन्टीन सिक्स्टी नाईनच्या बेसिसवर माझा पा या ठिकाणी हा जो काही दर्जा आहे तो कसा मिळतो विशेष श्रेणी राज्याचा जो का आहे तो कसा मिळतो ज्या कोणत्या घटक राज्यांना आज या ठिकाणी हा दर्जा प्राप्त झालेला आहे तो नेमका कसा प्राप्त झालेला आहे त्याबाबतची नेमकी प्रोसिजर काय आहे यालाही आपण इथे विचार घेऊया तर विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्यासाठी भारतीय संविधानात कोणतीही तरतूद नाही मी ही वारंवार यासाठी सांगतोय का तर या ठिकाणी बऱ्याच जणांच्या मनामध्ये किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की कलम तीनशे एकाहत्तरचा जो संदर्भ भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला आहे विशेषतः कलम तीनशे एकाहत्तर कलम तीनशे एकाहत्तर ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे म्हणजे तीनशे एकाहत्तर एपासून ते तीनशे एकाहत्तर जे किंवा कलम तीनशे एकाहत्तर असो तर या सगळ्यांच्या दृष्टीतून ज्या काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत किंवा महाराष्ट्र व गुजरातच्या बाबतीत विषय तरतुद असेल नागालँडच्या बाबतीत विषय तरतुद असेल आसामच्या बाबतीत असेल तर असे जी काही विभिन्न घटक राज्य की जे या ठिकाणी या कलम तीनशे एकाहत्तर आणि कलम तीनशे एकाहत्तर ए टू कलम तीनशे एकाहत्तर जे अंतर्गत मोडतात तर त्या विशेष तरतुदींचा संदर्भ इथं विशेष श्रेणी राज्याचा दर्जा या दृष्टीने आहे का तर तसं काही नाहीये त्यामुळे आपल्या मनामध्ये जर या ठिकाणी त्या दृष्टीतून संदर्भ असेल किंवा त्या दृष्टीतून समज असेल तर तो काढून टाका भारतीय संविधानामध्ये विशेष श्रेणी राज्याचा दर्जा अशी तरतूद कोणत्याही कलमामध्ये किंवा भागामध्ये किंवा परिशिष्टात केली गेलेली नाही आहे किंवा भारतीय संविधानात ही तरतूद कुठेही नाही आहे मात्र देशातील काही भाग इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेले होते या दृष्टीनेच या ठिकाणी राष्ट्रीय विकास परिषदेच्या आधारावर यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा असा विचार घेतलेला आहे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणून या ठिकाणी देशातील काही भाग इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेले होते केंद्राकडून योजनांच्या माध्यमातून अनुदान दिलं जायचं अशा प्रकारच्या मागासलेल्या घटक राज्यांना केंद्र सरकारकडून योजनांच्या माध्यमातून अनुदान दिलं जायचं मात्र मागासलेल्या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं आव्हान होतं चॅलेंज होतं कारण की अशा प्रकारचं आर्थिक अनुदान दिलं जात असतानासुद्धा ही जी काही मागासलेली घटक राज्य आहेत त्यांना कशा पद्धतीने पुढे आणायचं कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना एक प्रकारे विकसित करायचं हे खूप मोठं चॅलेंज या ठिकाणी केंद्र सरकारपुढे होतं आणि म्हणून तेव्हाचा योजना आयोग आणि विकास परिषदेने काही राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागसलेल्या असल्याचं लक्षात घेत कलम तीनशे एकाहत्तरनुसार विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला मग आता इथं कलम तीनशे एकाहत्तर नुसार म्हटलेलं आहे भले या ठिकाणी कलम तीनशे एकाहत्तरनुसार जरी असं म्हटलेलं असलं तरीसुद्धा घटनेमध्ये विशेष श्रेणी राज्याचा दर्जा अशी तरतूद कुठेही नाही आहे फक्त या कलमाला आधार धरून या ठिकाणी एक प्रकारे या इतर राज्यांच्या तुलनेत मागसलेल्या असलेल्या घटक राज्यांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय जो काय तो घेतला गेला होता हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल यामुळे एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीय विकास परिषदेने डी आर गाडगीर समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आणि एकंदरीत एक या डी आर गा समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या निर्णयानंतरच आपल्याकडे या ठिकाणी सुरुवातीला जसं मी म्हटल्याप्रमाणे की या तीन घटक राज्यांना जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड या तीन घटक राज्यांना विशेष श्रेणीराजाचा दर्जा लोक आहे तो देऊ केला गेलेला होता एकंदरीत या राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून तर त्यामुळे त् या ठिकाणी ही जी काय पूर्ण प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी आहे तर या पद्धतीने सांगता येईल आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या निकषांच्या आधारावर कोणत्या निकषांच्या आधारावर या घटक राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये समाविष्ट केलं जातं किंवा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा या अंतर्गत समाविष्ट केलं जातं हा एक महत्त्वाचा भाग आहे की कोणत्या निकषांच्या आधारावर कारण की याही निकषांच्या बाबतीत प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत तर त्यामुळे आपण ही पण बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे किंवा वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर राष्ट्रीय विकास परिषदेकडून अनेक निकषांचा विचार करून अनेक निकषांचा विचार करून काही राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो दिला गेलेला होता हे निकष खालीलप्रमाणे आहेत कोणते निकष आहेत ते पाहूयात की राज्यांमध्ये संसाधनाच्या अडचणी प्रत्येक घटक राज्य हे संशोधनाच्या बाबतीत त्या ठिकाणी संपन्नच असेल अशातला भाग नाहीये कोणत्या संसाधनाच्या बाबतीत तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आपण जर या ठिकाणी नॉर्थ ईस्टच्या घटक राज्यांचा जर विचार केला किंवा जम्मू काश्मीरसारख्या घटक राज्याचा जर विचार जर केला तर या ठिकाणी ही सगळी घटक राज्य नेमकी कशी आहे तर डोंगराळ प्रवृत्ती प्रदेशाची आहेत आणि मग अशा ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनेक अडचणी येतात का कारण की भलेही डोंगराळ प्रवृत्ती प्रदेश असला तर या ठिकाणी उद्योगांना अनुकूल वातावरण तिथं आहे का इन्फ्रास्ट्रक्चर तिथं आहे का नाही आहे आणि म्हणून संशोधनाच्या येणाऱ्या अडचणी हा एक भाग इथं आपण सांगता येऊ शकतो राज्याचे दरडोई उत्पन्न कारण की जर का उद्योग नसतील इन्फ्रास्ट्रक्चर जर योग्य पद्धतीने डेव्हलप झालेलं नसेल तर ऑब्विसली तिथल्या नागरिकांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम जाणू शकतो कारण की आज जर आपण पाहिलं तर मणिपूर सारख्या घटक राज्यामध्ये कुकी आणि मैत्रीसारख्या समाजामध्ये या ठिकाणी जो काय वाद आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या कालावधीमध्ये मोठा हिंसाचार तिथं आपल्याला पाहायला मिळाला तर त्या पाठीमागे सुद्धा कुठं ना कुठं आर्थिक कारणसुद्धा जबाबदार आहे असं म्हणायला काही हरकत नाही जर आपण खोलात जाऊन त्याचा विचार जर केला तर आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी काही बाबतीत आर्थिक कारणंसुद्धा त्याच्यामध्ये जा जबाबदार आहेत आणि म्हणून या ठिकाणी अशा या पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये नागरिकांना जे काय उत्पन्नाचं साधन म्हणून या ठिकाणी असायला पाहिजे ते अधिकाधिक प्रमाणात नसल्या कारणामुळे त्याचा त्यांच्या दृढ उत्पन्नाच्या पातळीवर परिणाम होतो आणि त्यांचं दृढ उत्पन्न कमी होतं डोंगराळ आणि कठीण भूभाग जसं मी म्हटलं किंवा हे संबंध घटक राज्य डोंगराळ आणि कठीण भूभागाच्या पातळीवर आहेत तर त्यामुळे हाही निकष विचार घेतलेला आहे किंवा ज्या ठिकाणी असा डोंगराळ आणि कठीण भूभाग असेल त्याही पातळीवर ठिकाणी त्याचा विचार विशेष श्रेणी राज्याचा दर्जा या अर्थाने करावा त्याबरोबर लोकसंख्येत मागासवर्गीय जाती जमातींचा वाटा अधिक असेल माझं पहा की जनरली आपल्याला जर चित्र पाहायला मिळालं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की नॉर्थ ईस्टच्या घटक राज्यांच्या पातीवर ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्यांची लोकसंख्या अधिक आपल्याला पाहायला मिळते त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मणिपूरच्या पातीवर सांगता येईल किंवा मैती असतील किंवा कुकी असतील नागा असतील अशा अनेक प्रकारचे या ठिकाणी जे काही आदिवासी जमातींचा भाग आहे तो इथं नॉर्थ ईस्टमध्ये पाहायला मिळतो तर त्यामुळे हाही निकष इथं सांगता येईल की लोकसंख्येच्या मागासवर्गीय जाती जमातींचा वाटा अधिक असेल आर्थिक मागासले पण ऑबियसली मुख्य कारण तर हेच आहे की कि किंवा यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा का दिला जावा तर ते आर्थिक बाबतीत मागास आहेत आणि त्यामुळे आर्थिक मागासले पण या निकषाला इथं विसरून चालणार नाही ना म्हणून हाही निकष या ठिकाणी या दर्जा देण्यामागचा हेतू जो काय हे तो विचार घेऊन दिला गेलेला आहे त्यामुळे हे एक सांगता येईल त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेजवळचा भाग तर जनरली आपण जम्मू काश्मीरच्या बाबतीत विचारात घ्या किंवा या ठिकाणी नॉर्थ ईस्टच्या अनेक घटक राज्यांचा जर विचार जर केला तर यांच्या ज्या काही सीमा आहेत या घटक राज्यांच्या ज्या काही सीमा आहेत त्या आंतरराष्ट्रीय दृष्टनातून या ठिकाणी सीमेजवळच्या भागाच्या दृष्टीने सांगता येतील मग ते या ठिकाणी अरुणाचल प्रदेशसारखा भाग असेल किंवा या ठिकाणी एक प्रकारे सिक्कीमसारखा भाग असेल तर असे जे काही घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांच्या पातळीवर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेजवळची घटक राज्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतील त्यांची सीमा कुठं ना कुठं आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी सीमेचा भाग म्हणून ओळखली जाते तर अशी ही विभिन्न कारणं लक्षात घेऊन या ठिकाणी या घटक राज्यांना अशा प्रकारचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिला जावा हा जो काही मुद्दा जो काय तो पुढे आला आणि म्हणून या सबंध निकषांच्या आधारावर या सबंध घटकांच्या आधारावर आपल्याकडे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो दिला जातो आणि विशेष म्हणजे हा दर्जा देत असताना त्यामध्ये राष्ट्रीय विकास परिषदेकडून विचार केला गेलेला आहे हेही इथं महत्वाचं आहे तर त्यामुळे ही अशी कारणं आहेत की कारणं आहेत म्हणा किंवा निकष आहेत असं म्हणा की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा प्रदान केला जातो त्यानंतर सुरुवातीला विशेष दर्जा देताना म्हणजे अशा प्रकारच्या घटक राज्यांच्या पातळीवर विचार करत असताना एक प्रकारे राज्यांच्या मागासलेपणाचे तीन निकष ठरवण्यात आलेले होते म्हणजे सुरुवातीला आज पा आजच्या पातळीवर जर आपण विचार केला तर या पद्धतीने आपण त्याचा या सगळ्या निकषांच्या आधारा विचार करतोय आजच्या घडीला पण सुरुवातीला या राज्यांच्या बाबतीत मागासलेपण निश्चित करण्याचे तीन निकष होते ते तीन निकष कोणते होते तर एक होता सामाजिक निकष दुसरा होता आर्थिक निकष आणि तिसरा होता भौगोलिक स्थान किंवा भौगोलिक मागासलेपण या तीन निकषांच्या आधारावर सुरुवातीला राज्यांच्या मागासलेपणाचा विचार जो काय के सं तो केला जात होता सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक मागासलेपण या सर्व पातीवर म्हणजे सामाजिक मागसलेपणाचा सुद्धा संदर्भ सांगता येईल आर्थिक मागसलेपणाचा संदर्भ सुद्धा सांगता येईल भौगोलिक मागासलेपणाच्या दृष्टीने सुद्धा संदर्भ सांगता येईल तर या सर्वच निकषांचा विचार करून सुरुवातीला या ठिकाणी राज्यांच्या मागासलेपणाचा विचार जो आहे तो होत होता पण एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये प्रथम पाचव्या वित्त आयोगाच्या सूचनेनुसार एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये प्रथम पाचव्या वित्त आयोगाच्या सूचनेनुसार तीन राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो का आहे तो दर्जा मिळाला तीन राज्यांना जे मागाशी मी सांगते जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड तर अशा या तीन राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो प्राप्त झाला आणि ही राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत भौगोलिक सामाजिक आर्थिक संसाधनाच्या दृष्टीने मागासलेली होती यामुळेच या ठिकाणी अशा प्रकारचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो सुरुवातीला या तीन राज्यांना देऊ केला गेला मग आता आज घडीला आजच्या पातीवर या ठिकाणी अशी किती घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांना अशा प्रकारचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देऊ केला लागलेला आहे तर जवळपास ही या ठिकाणी अकरा घटक राज्य आहेत की ज्या अकरा घटक राज्यांना या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो देऊ केला लागलेला आहे तर या ठिकाणी या प्रकारची या ठिकाणी निकष आपल्याला स्पष्ट करता येतील की ज्या निकषांच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी या सर्व निकषांचा विचार करून हे जे काही मागासले मागसली पण जे काय आहे ते विचार घेतलं जातं आणि मग या ठिकाणी या घटक राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो देऊ केला जातो मित्रांनो पुढे जाण्याच्या ते छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या विभिन्न जे काय बॅचेस चालू आहेत त्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया इंडियन पॉलिटी बाय वेकेशन दे या ॲपच्या माध्यमातून ज्या काही विभिन्न बॅचेस सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया तर सध्या आपल्या ॲपच्या माध्यमातून एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये विभिन्न प्रकारच्या बॅचेसवर स्पेशल डिस्काउंट ऑफर चालू सुरू आहे गणेशोत्सवानिमित्त असणारी ही जी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे तर या संबंध बॅचेसवर या ठिकाणी ही डिस्काउंट ऑफर प्र आपलं सांगता येईल गट ब गट कपूर परीक्षा दोन हजार चोवीसच्या ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्याकरिता या बॅचवर आपली सध्या डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे तर पासष्ट टक्के डिस्काउंट फक्त सातशे रुपयाच्या फीस मध्ये आपण ही बॅच पूर्णताने प्राप्त करू शकता चाळीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉच टाइम तीनपट आहे पॅलिडिटी आहे सहा महिने त्याचबरोबर गट ब गट क मुख्य परीक्षा आगामी जी काही या ठिकाणी दोन हजार बावीसच्या अनुषंगाने असणारी गट ब ची मुख्य परीक्षा असो किंवा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने असलेली आगामी संयुक्त गट ब गटक दोन हजार तेवीसची मुख्य परीक्षा असो तर त्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त असणारी ही बॅच आहे सत्तर टक्के डिस्काउंटचं फक्त नऊशे नऊशे रुपयाच्या फीसमध्ये आपण राज्यव्यवस्थेची ही जी काय गट ब कटक मुख्य परीक्षेची बॅच आहे ते प्राप्त करू शकता तर हाही ही जी बॅच आहे ती सुधारित अभ्यासक्रमानुसार विचार घेतलेली आहे एकूण साठ प्लस व्हिडिओ प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे वॉस्ट टाइम तीन पट आहे व्हॅलिडिटी आहे सहा महिने तर या दोन्ही बॅचेस बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता हा जो काही स्पेशल डिस्काउंट ऑफरचा जो भाग आहे तो मागाशी म्हटल्याप्रमाणे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सुरू आहे त्यानंतर या ठिकाणी राज्यवस्थेच्या आपल्या राज्यसेवा परीक्षा बॅचवर सुद्धा सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे तर आगामी दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्याकरता या ठिकाणी ही बॅच निश्चितच फायदेशीर ठरेल फक्त नऊशे रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी राज्यसेवा पोर परीक्षेचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो सत्तर टक्के डिस्काउंट प्राप्त करू शकता पन्नास एकूण पन्नास प्लस व्हिडिओ प्लस नोटचे बेसेसवर असणारी बॅच आहे वॉट्सटाईल तिनपट आहे व्हॅलिटी आहे सहा महिने त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा एस टू पार्ट वन स्पेशल बॅच जी काय आहे ती सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे जे कोणी या ठिकाणी आता राजेशवा मुख्य परिषदेच्या अनुषंगाने दोन हजार तेवीसच्या पातळीवर तयारी करू शकतात त्यांच्यासाठी निश्चितच ही फायदेशीर बॅच आहे आपल्याला माहीत असेल राजेशवा पूर्व परीक्षेचा जो काही या ठिकाणी अंतिम निकाल आहे तो लागलेला आहे तर त्या बेसिसवर राजेशवा मुख्य परिषदेची जी तयारी करू शकतात त्यांच्यासाठी ही निश्चितच फायदेशीर बॅच असणार आहे तर या बॅच अंतर्गत आपल्याला एकूण आठ घटक प्राप्त करता येतील भारतीय संविधान भारतीय संघराज्य व्यवस्था भारतीय प्रशासनाचं उगम राज्य शासन व प्रशासन ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा प्रशासन पक्ष व हितसंबंधी गट निवडणूक प्रक्रिया असे एकूण आठ घटक आपण या जी स्पेशल बॅचमध्ये प्राप्त करू शकता की जी पार्ट वनच्या बेसिसवर असणारी बॅच आहे आणि एकूण ऐंशी प्लस व्हिडिओ प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉश टाईम पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे आठ महिने तर फक्त एक हजार चाळीस रुपयांच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी साठ टक्के डिस्काउंटसह ही बॅच जी काय आहे ती प्राप्त करू शकतात या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करू शकता तर, GS2, 2, तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता त्यानंतर राज्य सेवा मुख्य परीक्षा जी एस टू पार्ट टू फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी स्पेशल बॅचसुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे तर यामध्ये एकूण सात घटक आपण अभ्यासू शकता जी एस टू पार्ट टू स्पेशल बॅच मध्ये आपण भारतीय प्रशासनाचा उगम प्रशासकीय कायदा काही सुसंबद्ध कायदे कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था लोकप्रशासनाचे संकल्पना दृष्टिकोन आणि सिद्धांत घटनात्मक आणि वैधानिक संस्था सार्वजनिक धोरण असे एकूण सात घटक जे काय ते अभ्यासू शकता फक्त नऊशे साठ रुपयांच्या फीसमध्ये आपल्याला या ठिकाणी एकूण सत्तर प्लस मिडीओ प्लस नोट्सचे बेसिसवर ही बॅच प्राप्त करता येऊ शकेल वॉस्टाईन तीनपट आहे व्हॅलिडिटी आहे आठ महिने तर फक्त नऊशे साठ रुपयाच्या फीसमध्ये आपण हे संबंध सात घटक या बॅचमध्ये अभ्यासू शकता की जे नव्याने समावेश झालेले घटक आहेत या सर्व अर्थाने तर एकंदरीत याही बॅचबद्दलची कोणती एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता तसंच या ठिकाणी या सर्व बॅचेसला प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन इंडियन पॉलिटी बाय वेकेशन दे हे जे काही ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि या सर्व प्रकारच्या बॅचेसचा फायदा जो काय तो या ॲपच्या माध्यमातून प्राप्त करता येऊ शकेल याही बॅचवरची जे काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे तो या कालावधीमध्ये सुरू असणार आहे त्याचबरोबर राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅचसुद्धा आपली सुरू आहे तर आगामी या ठिकाणी एक प्रकारे गट ब गट क मुख्य परीक्षा असो किंवा राज्यसभा मुख्य परीक्षा असो याही बॅचेसला या दृष्टनातून सुद्धा ही बॅच उपयोगाची आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सेवा किंवा पूर्वपरीक्षेच्या से दृष्टनातून सुद्धा ही बॅच उपयोगाची आहे तर एक प्रकारे फक्त तीनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी स्पेशल बॅच ही प्राप्त करू शकता एकोणवीस प्लस व्हिडिओज प्लस, प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉर्स टाइम तीनपट आहे आणि क्वेटी आहे सहा महिने फक्त तीनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण पंच्याहत्तर हजारांनी नागरी सुशोषणाच्या संबंध सिलेबसला याच्यामध्ये प्राप्त करू शकता त्याचबरोबर घटनावस्थी आणि कलमे स्पेशल बॅच की जी या ठिकाणी सर्वच प्रकारच्या एक्झामसाठी उपयोगाची आहे राज्यवस्थेच्या पातीवर तर या ठिकाणी पन्नास टक्के ऑफ बेसेसवर या ठिकाणी फक्त शंभर रुपयाच्या फीसमध्ये आपण ही सबंध बॅच जी काही ते प्राप्त करू शकता घटनावस्थी आणि महत्त्वाची कलमे या अर्थाने संबंध विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येईल घटनावस्थी आणि कलमावरच्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा अभ्यासता येईल एकूण दहा प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसेसवर असणारी ही बॅच आहे वॉट्स टाईम तीनपट आहे आणि व्हॅरिटी आहे तीन महिने तर या दोन्ही बॅचेस विषयीची कोणत्याही एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता तर मित्रांनो या पद्धतीने या ठिकाणी या सबंद बॅचेसवर आपल्याकडे सध्या स्पेशल डिस्काउंट ऑफर जी काय ती सुरू आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल त्यानंतर जवळ आपण पुढे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा, दर्जा मिळण्याचे फायदे की कोणकोणत्या प्रकारचे फायदे अशा या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा असणाऱ्या घटक राज्यांना प्राप्त होऊ शकतात हे फायदे कोणते आहेत या फायद्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश टाकणं अपेक्षित आहे तर मग त्या अनुषंगाने हे फायदे काय आहेत हे तर पाहूया केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये विशेष श्रेणी राज्यांना इतर राज्यांच्या तुलनेत अनेक फायदे मिळतात अनेक फायदे मिळतात आता हे कोणते फायदे आहेत की जे इतर राज्यांच्या तुलनेत जास्तीचे आहेत अधिक आहेत तर त्यामध्ये विशेष श्रेणी राज्यांना केंद्राकडून नव्वद टक्के अनुदान तर दहा टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणून मिळते विशेष श्रेणी राज्याचा दर्जा असणाऱ्या घटक राज्यांना केंद्र सरकारकडून नव्वद टक्के अनुदान आणि दहा टक्के रक्कम बिनव्याजी नौ कर्ज नौट। म्हणून नौट। मिळते बिनव्याजी कर्ज म्हणून मिळते हे महत्वाचं आहे या ठिकाणी म्हणजे नव्वद टक्के अनुदान तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर दहा टक्के बिनव्याजी कर्जही त्यांना प्राप्त होतं केंद्र सरकारच्या बजेटमधून खर्चातला जवळपास तीस टक्के भाग केंद्र सरकारच्या बजेटमधला खर्चातला जवळपास तीस टक्के भाग हा विशेष श्रेणी दर्जा असलेल्या रा राज्यांना मिळतो म्हणजे केंद्रातल्या बजेटमधून जो काही या ठिकाणी तीस टक्के भाग आहे खर्चातला तो सुद्धा या ठिकाणी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा नसलेल्या राज्यांना मिळतो तोही या ठिकाणी त्यांच्या विकासाच्या दृष्टीतूनच आर्थिक मागासलेपणाच्या दृष्टनातूनच म्हणून हाही एक महत्वपूर्ण फायदा आहे त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात हा पैसा खर्च केला नाही तर संबंधित विशेष श्रेणी दर्जा असलेल्या घटक राज्यांनी हा जो काही तीस टक्के स्वरूपात केला जाणारा जो खर्च आहे या घटक राज्यावरचा तर त्या खर्चाच्या अनुषंगाने जो काही निधी त्यांना प्राप्त होतो तो, तो जर निधी त्यांनी एका आर्थिक वर्षात खर्च केला नाही तर तो अशा राज्यांना की ज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा आहे अशा राज्यांना पुढील वर्षासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो पुढील वर्षासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो म्हणजे असं बंधन नाही किंवा ज्या वर्षात तो दिला गेलेला त्याच वर्षात तो खर्च झाला पाहिजे आणि जर जा खर्च झाला नाही तर तो रिपीट या ठिकाणी केंद्र सरकारला वापस द्यावा लागेल असं काही नाहीये तर एक प्रकारे जर का तो एका आर्थिक वर्षात या ठिकाणी तो पैसा खर्च केला गेला नाही तर तो अशा राज्यांना पुढील वर्षासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो म्हणून त्या त्या वर्षामध्ये तो पैसा खर्च केला पाहिजे असं काही बंधन या घटक राज्यांवर नाहीये तसंच आणखी काय फायदे आहेत की विशेष श्रेणी राज्याचा दर्जा मिळाल्याच्या मिळालाय या राज्यांना केंद्राच्या विविध करांमध्ये केंद्र सरकारच्या विविध करांमध्ये जसे एक्साइज ड्युटी कस्टम ड्युटी कॉर्पोरेट टॅक्स इन्कम टॅक्स अशा अनेक करातून सूट मिळते अशा अनेक करांमधून त्यांना सूट मिळते म्हणून करांच्या पातीवर मिळणारी सूट हे पण एक महत्वपूर्ण फायदा या घटक राज्याच्या पातळीवर स्पष्ट करता येतो केंद्राच्या विविध करांमध्ये विशेष सूट मिळाल्यामुळे अशा प्रकारच्या या विविध करांमध्ये या ठिकाणी करा या घटक राज्यांना विशेष सूट प्राप्त झाल्यामुळे या राज्यांमध्ये उद्योग येतात या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येतात आणि त्यातून रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होतात कारण की इथं इन्फ्रास्ट्रक्चरच्या पातीवर संशोधनाच्या पातीवर या ठिकाणी ज्या पत्नी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ज्या पत्तीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये पण जर, जर का या ठिकाणी या सर्व प्रकारच्या करांच्या माध्यमातून सूट जर त्या घटक राज्यांना दिली गेली तर अनेक उद्योग तिथं येऊ शकतील येतील आणि तिथं उद्योगांचा विकास होऊ शकेल कारण की जर का या सर्व प्रकारच्या करांच्या माध्यमातून सूट जर या घटक राज्यांना प्राप्त होणार असेल तर निश्चितपणाने उद्योगसुद्धा तिथे यायला प्राधान्य देतील कारण की त्यांना त्यातून फायदा होणार आहे म्हणून आणि मग त्या उद्योगांच्या स्थापनेमुळे या ठिकाणी त्या घटक राज्यातल्या नागरिकांना सुद्धा रोजगाराच्या संधी जे काय ते प्राप्त होऊ शकतात रोजगाराच्या संधी ज्या त्या निर्माण होतात आणि परिणामी राज्याच्या विकासाला मोठा हातभारसुद्धा लागू शकतो म्हणजे तपा की कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर का या ठिकाणी आर्थिक बाबतीत योग्य प्रकारची जर मदत केली गेली आणि त्या मदतीच्या आधारावर जर त्यांनी स्वतःचं आपलं या ठिकाणी भलं करून घेतलं विकास करून घेतला तर निश्चितच तो आर्थिक बाबतीत पुढारू शकतो आर्थिक बाबतीत पुढे येऊ शकतो पण जर का त्याला कशाही प्रकारची मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिलीच नाही तर मग या ठिकाणी एक प्रकारे त्याचा जो काही विकास आर्थिक बाबतीत होणं आवश्यक आहे तो होऊ शकणार नाही म्हणजे आता समजा आपण असं म्हणूया किंवा या उदाहरणाच्या रचनेचा विचार केला की कुटुंबातल्या ज्या सदस्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्या सदस्याला जर या ठिकाणी कुटुंबाच्या अंतर्गत जो काही एकत्रित खर्च केला जातो त्या खर्चामध्ये योगदान देण्यापासून सूट दिली की कुटुंबातला एकत्रित खर्च म्हणजे कोणता किंवा या भावंडांना या ठिकाणी लाईटीचा खर्च करायचा लाईट वीज बिल भरायचं या भावंडाने या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स भरायचा दुसऱ्या भावंडांना या ठिकाणी एक प्रकारे पाणीपट्टी भरायची प्रक किंवा इतर भावंडांनी या ठिकाणी प्रकारे घरातल्या पातीवर जे काय भू भुसार सामान आहेत त्याची या ठिकाणी खरेदी करायची किंवा या ठिकाणी ते आणायचं तर अशा या वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या वेगळ्या भावंडांना जे काही वाटून दिलेल्या आहेत आईवडिलांनी त्यामध्ये जर काय एखाद्या भावंडाला त्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे या सदराखाली जर त्या खर्चाच्या पातळीवर जी काय त्याने योगदान देणं अपेक्षित आहे त्यातून जर त्याला सूट दिली तर त्या निश्चितच त्याचा जो काही आर्थिक पातीवर विकास होणं अपेक्षित आहे तो होऊ शकतो का तर तो आर्थिक बाबतीत थोडासा कमकुवत आहे म्हणून तसंच इथे आहे की अनेक अशी जी घटक राज्य आहेत की जी आर्थिकदृष्ट्या मागसलेली आहेत आणि अशा घटक राज्यांना या संबंध केंद्र सरकारच्या पातळीवरच्या असणाऱ्या करामधून सूट दिली गेली तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि त्या उद्योगांच्या निर्माण होण्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि त्यातून राज्याच्या विकासाला मोठा हातभारसुद्धा लागेल असं इथं आपण म्हणू शकतो केंद्राकडून मोठा निधी मिळाल्यामुळे या राज्यामध्ये कराच्या रूपाने मिळणारा महसूल इतर योजनांसाठी वापरला जाऊ शकतो केंद्र सरकारकडून तर बजेटच्या पातळीवर त्यांना निधी प्राप्त होणारच आहे आणि तो निधी मिळाल्यामुळे या राज्यामध्ये जो काय कर रूपाने पैसा गोळा होईल जो काही कर रूपाने त्यांचं उत्पन्न या ठिकाणी वाढेल तर तो उत्पन्न किंवा तो महसूल त्यांना इतर घटक राज्याच्या योजनांसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो किंवा त्यांच्याकडून तो वापरला जाऊ शकतो आणि त्यातून सुद्धा त्यांचा विकास होण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते कारण की जर का त्यांना केंद्र सरकारकडून बजेटच्या पातळीवर मिळणारा निधी जो का आहे तो या ठिकाणी मिळतोय पण त्या व्यतिरिक्त या ठिकाणी मिळणारा जो काही कर रूपाने फायदा आहे तो त्यांच्या घटक राज्यातल्या विभिन्न योजनांसाठी त्यांना वापरता येऊ शकतो सामान्य राज्यांना म्हणजे विशेष श्रेणी राज्याची जी काही दर्जा आहे ती राज्य सोडून सामान्य राज्यांना सर्वसामान्य घटक राज्यांना आर्थिक पॅकेजमध्ये सत्तर टक्के कर्ज आणि तीस टक्के अनुदान मिळतं आपण माग काय पाहिलं की केंद्राकडून या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा असणाऱ्या रा, राज्यांना नव्वद टक्के अनुदान आणि दहा टक्के बिनव्याजी कर्ज म्हणून मिळतं पण या उलट जी काही विशेष श्रेणी राज्याचा दर्जा नसलेली घटक राज्य आहेत नसलेली घटक राज्य जी आहेत सर्वसामान्य घटक राज्य आहेत अशा घटक राज्यांना आर्थिक पॅकेजमध्ये सत्तर टक्के कर्ज आणि तीस टक्के अनुदान मिळतं म्हणजेच विशेष श्रेणी दर्जा असलेल्या राज्यांना कितीतरी पटीने अधिक फायदा होतो सर्वसामान्य राज्यांपेक्षा या विशेष श्रेणी राज्याचा दर्जा असलेल्या राज्यांना इतक कितीतरी पटीने किंवा अधिक पटीने या ठिकाणी फायदा होतो हे तर आपल्याला स्पष्ट करता येईल त्यानंतर सर्वात अगोदर एकोणीसशे एकोणसत्तर साली जसं मी मागाशीही म्हटलंय की या तीन घटक राज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो हेतून देण्यात आलेला होता कोणत्या तर आसाम नागालँड आणि जम्मू काश्मीर या राज्यांना या ठिकाणी एकोणीसशे एकोणसत्तर साली विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो हि देण्यात आला होता आणि आज घडीला ही संख्या अकरापर्यंत पोहोचलेली आहे तर मग या एकूण अकरा राज्यामध्ये कोणती घटक राज्य आहेत याचाही संदर्भ आपण पाहूया की आसाम नागालँड आणि जम्मू काश्मीर राज्यांना वगळता विशेष श्रेणी राज्याचा दर्जा यांना मिळाल्यानंतर ठराविक कालखंडानंतर इतरही राज्यांचा या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी सॉरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात आणखीन पाच राज्य या श्रेणीमध्ये समाविष्ट केली गेली आणखीन किती पाच राज्य या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या अंतर्गत समाविष्ट केली गेली की ज्यामध्ये मेघालय हिमाचल प्रदेश मणिपूर सिक्कीम त्रिपुरा ही ती राज्ये होती म्हणजे मेघालय हिमाचल प्रदेश मणिपूर सिक्कीम त्रिपुरा सुद्धा या ठिकाणी राज्य होती यातलं हिमाचल प्रदेश जर सोडला तर या ठिकाणी एक प्रकारे मणिपूर सिक्कीम त्रिपुरा आणि मेघालय ही नॉर्थ इस्टची घटक राज्य आहेत उत्तर भारतामध्ये म्हणणारं हिमाचल प्रदेश ही घटक राज्य आहे पण यांच्या बाबतीत जर विचार केला तर पहा तुम्ही आसाम नागालँड जम्मू काश्मीर किंवा ही संबंध घटक राज्य जी पाच घटक राज्य यांच्या बाबतीत विचार केला तर जे निकष आपण पाहिलेले आहेत की डोंगराळ भूभाग कठीण भूभाग संसाधनांच्या अडचणी अशा जे काही निकष आहेत ते यांना लागू होतात असं म्हणायला जागा आहे पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये अरुणाचल प्रदेश व मिझोरम जोडून या श्रेणीतील राज्यांची संख्या दहा झाली म्हणजे ही पाच घटक राज्य ही तीन घटक राज्य आठ आणि एकोणीसशे नव्वद मध्ये अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम जोडून या राज्यांची संख्या दहा झाली दोन हजार एक साली उत्तराखंड ही विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो देण्यात आला म्हणजे दोन हजार एक साली उत्तराखंड याही घटक राज्याला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो देण्यात आलेला आहे मात्र पहा की आज घडीला या ठिकाणी मी म्हणतोय की अकरा घटक राज्य आहेत मग इथं तर संख्या आता बारा होती कारण की उत्तराखंड नंतर मी उल्लेख जो पुढे केलेला आहे तो तेलंगणाचाही केलेला आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की याचाही उल्लेख मी पुढे करणारच आहे की आत्ता आज घडीला जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीर या घटक राज्याचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो काढून घेतला गेलेला आहे का तर कलम तीनशे सत्तर आणि कलम पस्तीस ए रद्द केले गेले असल्यामुळे त्यांचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो काढून घेतला गेलेला आहे आणि आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश जाहीर झालेले आहेत तर त्यामुळे आज घडीला जम्मू काश्मीरला हे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो लागू नाही आहे हेही इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे मग आता दोन हजार पंधरामध्ये तेलंगणा या राज्याला देखील तेलंगणा या राज्याला देखील विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो प्राप्त झालेला आहे या कायद्याखाली किंवा या विधेयकाखाली तर कोणत्या तर विशेष श्रेणी राज्याचा दर्जा व वित्तीय सहायता विधेयक दोन हजार पंधराद्वारे काय नाव आहे या विधेयकाचं की विशेष श्रेणी राज्य दर्जा व वित्तीय सहायता विधेयक दोन हजार पंधराद्वारे तेलंगणाला सुद्धा विशेष श्रेणी राज्य दर्जा जो काय तो देण्यात आलेला आहे दोन हजार पंधरामध्ये आणि म्हणून आज घडीला फक्त अकराच अशी घटक राज्य आहेत जम्मू काश्मीर वगळता की ज्यांना विशेष श्रेणी राज्य दर्जा जो काय तो देण्यात आलेला आहे हे तर आपण स्पष्ट करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आणखीन आपला जो काही छोटासा ब्रेक आहे तो ब्रेक घेऊन आपल्या इतर बॅचेस विषयी सुद्धा माहिती घेऊया इंडियन बाय विकेश इंडिया या ऍपच्या माध्यमातून इतरही काही बॅचेस सध्या सुरू आहेत की ज्या बॅचेसवर सुद्धा स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे तर राज्यव्यवस्था बेसिक फाउंडेशन बॅच ही पण सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे की ज्यांना कोणाला या ठिकाणी आगामी दोन हजार चोवीसच्या संयुक्त गट ब गट परीक्षा राज्यसेवा परीक्षा किंवा इतर सर्व सेवाच्या अर्षातून असणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांची तयारी करायची असेल तर एकोणतीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी जी काही बेसिक फाउंडेशन बॅच आहे ती आपण विचारात घेऊ शकता वॉस्टाईन तीन पट आहे व्हॅलिडिटी आहे सहा महिने तर फक्त सातशे रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी ही संबंध बॅच प्राप्त करू शकता एवढंच नव्हे तर आताच नुकतीच आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आयची जी काय ॲड आहे ती ॲड आलेली आहे सहाशे पंधरा जागासाठी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आय पूरपरीक्षा संपन्न होणार आहे तर त्याही अनुषंगाने आपली डिपार्टमेंटल पी एस आय पूरपरीक्षेची जी काही बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर आप स्पेशल डिस्काउंट ऑफरमध्ये सुरू आहे साठ टक्के डिस्काउंटमध्ये फक्त पाचशे साठ रुपयाच्या फीसमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय फोर परीक्षेचा जो काही संपूर्ण सिलेबस आहे तो प्राप्त करू शकता आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार असणारे संबंध घटक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येतील एकूण पंचवीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सचे बेसिसवर असणारी ही बॅच आहे टाइम टाईम तीनपट आहे व्हॅलिटी आहे सहा महिने तर या दोन्ही बॅचेसवरची असणारी जी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे ती एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकेल या दोन्ही बॅचेसविषयी कोणती इन्क्वायरी कशी तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता त्याचबरोबर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क दोन हजार तेवीस याही पदाच्या अनुषंगाने असणारी जी काय आपली बॅच आहे ती सध्या ऍपवर सुरू आहे या पदाच्या अनुषंगाने असणारे पेपर एक आणि दोन या अनुष्नातून असणारे जे काही संबंध अभ्यासक्रम आहे कारण की पेपर एक आणि दोन मध दोन्ही पेपरमध्ये आपला पॉलिटीचा जो काही सिलेबस आहे तो आहे तर त्या पेपर एक आणि दोन मधल्या संबंध अभ्यासक्रमाच्या रचने एकूण जे काही आठ घटक आहेत त्या आठ घटकांवर आधारित संबंध जो सिलेबस आहे तो या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे भारतीय राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना राजकीय यंत्रणा जिल्हा प्रशासन नागरी स्थानिक शासन व प्रशासन निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय कायदा न्यायमंडळ असे एकूण आठ घटक या बॅचमध्ये स्प स्पष्ट केलेले आहेत एकूणचाळीस प्लस व्हिडिओज प्लस नोटशे बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉच टाईम तीनपट आहे व्हॅलिटी आहे तीन महिने तर साधारणपणे या ठिकाणी पासष्ट टक्के डिस्काउंटसुद्धा फक्त सातशे रुपयाच्या फीसमध्ये आपण हे संबंध आठ घटक या बॅचमध्ये प्राप्त करू शकता याही बॅचबद्दलची कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्ट्रॅक्टमोर आपण करू शकता एवढंच नव्हे तर या ठिकाणी याही बॅचवरची ही स्पेशल ऑफर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस एकाला हद्द सुरू आहे आणि या सबंध बॅचेसलाही प्राप्त करण्यासाठी आपल्याला ॲप जे काय आहे ते, ते डाउनलोड करून घ्यावं लागेल गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आणि त्या माध्यमातून हे संबंध बॅचेस आपण प्राप्त करू शकता त्याचबरोबर आपल्या राज्यस्तरीच्या ज्या काही डे रिव्हिजन बॅचेस आहेत त्याही सध्या सुरू आहेत गट ब गट क पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षा या दोन्ही अनुषंगाने असणाऱ्या आपल्या वन डे रिव्हिजन बॅचेस जे काय त्या ॲपवर सध्या सुरू आहेत याही बॅचेसवर असणारा जो काही स्पेशल डिस्काउंट ऑफरचा भाग आहे तो सध्या सुरू आहे फक्त दोनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण या दोन्ही बॅचेस ज्या काय आहेत त्या ठिकाणी दोनशे दोनशे रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता एकूण दहा प्लस तासाच्या पातळीवरचा असणारा हा कालावधी आहे वॉस्टाईम तीनपट आहे व्हॅलिडिटी एक महिना आहे त्याचबरोबर पूर्व परीक्षेचा ही वन डे बॅच जी काय दोनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण प्राप्त करू शकता एकूण दहा प्लस तास वॉस्ट टाईम तीनपट आणि कालावधी एक महिना तर या अर्थाने या ठिकाणी या दोन्ही बॅचेसवरची ही स्पेशल डिस्काउंट ऑफर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सुरू आहे याबाबतची एन्क्वायरी या कॉन्टॅक्ट नंबर आपण करू शकता माझा पुढे आणखीन एक माहिती आपण विचारूया की जी महत्वाची आहे की एक प्रकारे या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या बाबतीतचा एक अमूलाग्र बदल जो काय तो आपल्याकडे चौदा वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर स्वीकारला गेलेला आहे तो नेमका अमूलाग्र बदल काय झालेला आहे तोही आपण इथं लक्षात ठेवायची गरज आहे कारण की ही अलीकडच्या पातळीवरची या ठिकाणी महत्वाची घटना आहे तर नियोजन आयोगाच्या विसर्जित झाल्यानंतर कारण की आपल्याकडे एक जानेवारी दोन हजार पंधराला नियोजन आयोग या ठिकाणी मोडीत काढला गेला आणि नी त्याऐवजी नीती आयोगाचा स्वीकार जो काय तो केला गेलेला आहे आणि त्यामुळे नियोजन आयोग विसर्जित केल्यावर आणि नीती आयोगाच्या स्थापनेनंतर चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या कोणत्या चौदाव्या वित्त आयोगाच्या जी काही शिफारशी आहे ते लागू करण्यात आल्या आणि ज्याचा अर्थ गाडगीळ फॉर्म्युला आधारित अनुदान बंद करण्यात आले आहे असं घेतलं तरी चालेल कारण की चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीच्या नंतर या ठिकाणी जो काही अगोदरचा गाडगिळ फॉर्म्युला विचार घेतला जात होता या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाच्या दृष्टीने तर तो, तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे हे तर आपल्याला स्पष्ट करता येईल चौदा वित्त आयोगाच्या दोन हजार पंधरामध्ये शिफारशी स्वीकारल्यानंतर विशेष श्रेणी दर्जाची संकल्पना प्रभावीपणे काढून टाकलेली आहे आता प्रभावीपणे पूर्णपणाने काढून टाकली गेलेली आहे त्यामुळे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा ही कन्सेप्ट आता आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार नाही का तर ती आता या ठिकाणी काढून टाकली गेलेली आहे चौदा वित्त आयोगाने उत्तर पूर्व आणि तीन डोंगराळ राज्ये वगळता इतर कोणत्याही राज्यांसाठी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा काढून टाकलेला आहे म्हणजे उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ इस्ट आणि तीन डोंगराळ राज्ये वगळता इतर राज्यांसाठी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय तो काढून टाकलेला आहे त्याऐवजी दोन हजार पंधरापासून लागू करण्यात आलेल्या कर महसुलातील राज्यांचा वाटा त्याऐवजी काय म्हटलेलं आहे आता केंद्र कि सरकारने किंवा या चौदा आयोगाने की दोन हजार पंधरापासून लागू करण्यात आलेल्या कर महसुलातील राज्यांचा वाटा कर महसुलातील राज्यांचा वाटा बत्तीस टक्क्यावरून तो बेचाळीस टक्केपर्यंत वाढवण्याची विनंती केली गेलेली आहे बत्तीस टक्क्यावरून बेचाळीस टक्केपर्यंत वाढवण्याची विनंती केली गेली आहे आणि प्रत्येक राज्याच्या संशोधनातील अंतर प्रत्येक राज्याच्या संशोधनामधील असणारं अंतर म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी प्रत्येक राज्याचा संशोधनाच्या पातळीवरचा असणारा जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी टॅक्स डिव्हॉल्युशन म्हणजे कर हस्तांतरणद्वारे भरला जावा असंही सुचवलं गेलेलं आहे म्हणजे प्रत्येक घटक राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संशोधनाच्या पातीवरचा असणारा जो फरक आहे तो या ठिकाणी टॅक्स डिव्हॉल्युशन किंवा कर हस्तांतरणाद्वारे या ठिकाणी भरला जावा असं या ठिकाणी सुचवलं गेलेलं आहे या चौदा वित्योगाच्या माध्यमातून तर त्यामुळे हा संबंध भाग सुद्धा इथं महत्वाचा आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर या केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये चौदा वित्त आयोगाची जे काही शिफारशी आहे ती स्वीकारल्यानंतर एस सी एस म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटस ही संकल्पना प्रभावीपणे नाहीशी झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आता इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या विशेष श्रेणी राज्याच्या दर्जाचा विचार जो आहे तो केला जाईलच असं म्हणता येऊ शकणार नाही का कारण की ही संकल्पना आता प्रभावीपणे नाहीशी केली गेलेली आहे या दोन हजार पंधरामध्ये चौदावी शी शिफारशी स्वीकारल्यानंतर आता प्रश्न असा पडतो की विशेष श्रेणीचा दर्जा आणि विशेष दर्जा यात काय फरक आहे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा आणि विशेष राज्याचा दर्जा यामध्ये नेमका काय फरक आहे तोही फरक इथं आपण लक्षात घेऊया संविधान कायद्याद्वारे विशेष दर्जा प्रदान करते ज्याला संस्थेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन तीश बहुमताने संमत करावे लागते तर विशेष श्रेणीचा दर्जा राष्ट्रीय विकास परिषदेद्वारे प्रदान केला जातो मातपा संविधान कायद्याद्वारे विशेष दर्जा प्रदान करते म्हणजे एखाद्या घटक राज्याला विशेष दर्जा जेव्हा प्रदान केला जातो तेव्हा तो, ते तो संविधानाच्या माध्यमातून कायद्याद्वारे प्रदान केला जातो आणि त्याकरता संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन तृतीयांश बहुमताने संमत ते विधेयक करावं लागतं तो कायदा संमत करावा लागतो म्हणजे जेव्हा एखाद्या घटक राज्याला विशेष दर्जा दिला जात असतो तेव्हा तो संवैधानिक स्तरावर कायद्याद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन तृतीयांश तसंच कायदा पास करून कायदा संमत करून दिला जातो मात्र विशेष श्रेणी दर्जा हा राष्ट्रीय विकास परिषदेद्वारे प्रदान केला जातो जी एक प्रशासकीय संस्था आहे सरकारची म्हणजे विशेष राज्याचा दर्जाबाबतचा जो निकष आहे तो वेगळा आहे की तिथं संसद दोन तिथे भूमताने त्याबाबतचा कायदा करून त्या, त्या प्रकारचा दर्जा जो काय तो त्या राज्याला देऊ करतं पण जेव्हा आपण विशेष श्रेणी राज्याचा दर्जा विचार करतो तेव्हा तो राष्ट्रीय विकास परिषदेकडून प्रदान केला जातो की जी एक सरकारची प्रशासकीय संस्था आहे कारण की ज्या काही घटक राज्यांना अशा प्रकारचा दर्जा देऊ केला गेलेला आहे की जे अकरा घटक राज्य आहेत ती त्यांना तो या ठिकाणी या राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून देऊ केला गेलेला आहे हे इथं आपण सांगता शकेल आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या अर्थाने हा फरक जो काय तो स्पष्ट करता येईल त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला कलम तीनशे सत्तरनुसार विशेष दर्जा विशेष श्रेणीचा दर्जा देखील आहे जम्मू आणि काश्मीरला कलम तीनशे सत्तरनुसार विशेष दर्जा आणि विशेष श्रेणीचा दर्जा देखील आहे परंतु आता सध्याच्या घडीला कलम तीनशे सत्तर आणि तीनशे पस्तीस ए रद्द करण्यात आले असल्यामुळे तिथलं विधिमंडळ जे काय आहे ते या ठिकाणी अस्तित्वात आहे पण केंद्रशासित प्रदेश बनले असल्यामुळे विशेष श्रेणीचा दर्जा आता जम्मू काश्मीरला लागू होणार नाही आता जम्मू काश्मीरला विशेष श्रेणीचा दर्जा लागू होणार नाही कारण की पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या निर्णयानुसार आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार मधील या ठिकाणी निर्णयानुसार तिथं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी तिथं आता विशेष श्रेणीचा दर्जा जो काय तो लागू असणार नाहीये विशेष दर्जा विधायी आणि राजकीय अधिकार देतो म्हणजे जेव्हा एखाद्या घटक राज्याला विशेष दर्जा प्राप्त होतो विशेष राज्याचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा त्यामध्ये राजकीय अधिकार त्या माध्यमातून प्राप्त होतात विधायी अधिकार त्या माध्यमातून प्राप्त होतात मात्र विशेष श्रेणीचा दर्जा केवळ प्रशासकीय आणि आर्थिक पैलूशी संबंधित आहे विशेष श्रेणी दर्जाचा संबंध जो काय आहे तो कशाशी आहे तर प्रशासकीय आणि आर्थिक पैलूशी संबंधित आहे आणि विशेष दर्जाचा संबंध जो काय आहे तो राजकीय आणि विधायी दृष्ट्यातून संबंधित सांगता येतो सध्याची जी काही या ठिकाणी विशेष श्रेणी दर्जा असलेली राज्य आहेत ती अकरा राज्य कोणती तर ती या पद्धतीने सांगता येतील की ज्यामध्ये आसाम नागालँड हिमाचल प्रदेश मणिपूर मेघालय सिक्कीम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश मिझोराम उत्तराखंड आणि तेलंगणा तर अशी ही एकूण अकरा राज्य आहेत की ज्या अकरा घटक राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये समाविष्ट केले गेलेला आहे म्हणून सध्याच्या पातळीवर ही अकराच घटक राज्य अशी आहेत की ज्यांना या ठिकाणी विशेष श्रेणी या अंतर्गत समाविष्ट केला गेलेला आहे तर, तर त्यामुळे या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या संदर्भात याच्यामध्ये आपण विचार घेऊ शकत नाही सध्याच्या परिस्थितीत यापुढे कोणत्याही राज्यांना विशेष श्रेणीतील राज्याचा दर्जा देता येणार नाही असं मानलं जात आहे किंवा एक प्रकारे असा स्पष्ट केलं गेलेला आहे की इथून पुढे कोणत्याही घटक राज्यांना विशेष श्रेणीतील राज्याचा दर्जा देऊ केला जाणार नाही आहे रा भारतीय राज्यघटनेत भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष श्रेणीचे राज्य म्हणून वर्गीकरण करण्याची कोणतीही तरतूद समाविष्ट नाही आहे पहा मी तिसऱ्यांदा पुन्हा इथं उल्लेख केलेला आहे याचा भारतीय संविधानात विशेष श्रेणीचं राज्य म्हणून अशी कोणतीही तरतुद संविधानामध्ये नमूद केलेली नाहीये किंवा तसं वर्गीकरण या ठिकाणी करण्याची कोणतीही तरतूद संविधानामध्ये स्पष्ट केलेली नाहीये मात्र असं असलं तरी तथापि असं असलं तरी अनुच्छेद तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर ए ते तीनशे एकाहत्तर एच आणि पुन्हा तीनशे एकाहत्तर जे अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या बारा राज्यांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत म्हणजे तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे अंतर्गत विभिन्न घटक राज्यांच्या बाबतीत विशेष तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत की जी घटक राज्य बारा आहेत आता या अर्थाने हा संबंध जो काही तक्ता इथं पाहू पाहूया की कलम तीनशे एकाहत्तर की जे तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे रिलेटेड आहे त्यामध्ये विशेष तरतुदी आहेत विभिन्न घटक राज्यांच्या बाबतच्या विशेष तरतुदी स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत तर आता पहा की कलम तीनशे एकाहत्तरनुसार नुसार काय उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र व गुजरातच्या राज्याबाबत विशेष तरतूद महाराष्ट्र गुजरातचे गुजरातच्या राज्यपालांचा राज्यपालांना सोपवलेली विशेष जबाबदारी विशेष अधिकार वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याविषयीची तर महाराष्ट्र गुजरातच्या राज्याबाबतची ही विशेष तत्व कारण तीनशे एकाहत्तरनुसार या पत्तीने याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारले त्यामुळे आपण हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि एवढंच नव्हे तर आयोगाने अनेक प्रकारच्या एक्झाममध्ये एका बाजूला ही तीनशे एकाहत्तरच्या रुष्णातून असणारी घटक राज्यांची यादी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या बाबतची जी काही तरतूद आहे ती देऊन प्रश्न विचारलेले आहेत किंवा कधी कधी या ठिकाणी घटक राज्य आणि कलम यांच्या जोड्याला वा याही दृष्टीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर त्यामुळे आपल्याला हा भाग जो काय तो वारंवार या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे मात्र पहा नवीन कलम समाविष्ट होणे या अर्थाने जर विचार केला तर अनेक प्रकारची नवीन कलमं समाविष्ट झालेली आहेत इतर घटक राज्यांच्या विशेषतूंच्या दृष्टीने ती कोणती कलम आहेत तर तेरा तेरावी घटनावस्ती या अनुषंगाने नागालँडच्या बाबतीत विशेष तरतूद केलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर खाली त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर बी खाली आसाम या घटक राज्यातील बावीसाव्या घटनास्थुनुसार तर तो विशेष तरतूद केलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर सी खाली मणिपूर या घटक राज्याच्या बाबतीत सत्तावीसव्या घटनासनुसार विशेष तरतूद केलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर डी खाली आंध्र प्रदेश या घटक राज्यातील बत्तीसाव्या घटनास्थळीनुसार विशेष तरतूद केलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर ई खाली याच बत्तीसाव्या घटनावस्तीद्वारा आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याबाबत तरतूद केली गेलेली आहे त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर एफ खाली सिक्कीम या घटक राज्याच्या बाबत छत्तीसाव्या घटनासून सर विशेषतुद्ध केली गेलेली आहे त्याचबरोबर कलम तीनशे एकाहत्तर जी खाली मिझोरम या घटक राज्याच्या बाबतीतसुद्धा त्रेपन्नाव्या घटनास्थुतीनुसार विशेषतुद केली गेली आहे कलम तीनशे एकाहत्तर एच खाली अरुणाचल प्रदेशच्या बाबतीतसुद्धा कायदा व सुवस्थेच्या अनुषंगाने पंचावनवी घटनास्थी करून विशेषतुत्व केली गेलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर आय खाली गोवा या घटक राज्याच्या सुद्धा ती छप्पनाव्या घटनासून सर विशेषतुंचा उल्लेख सांगता येऊ शकतो आणि शेवटी या ठिकाणी अठ्ठाण्णवी घटनावस्ती कर्नाटक या घटक राज्याच्या बाबतीत कलम तीनशे एकाहत्तर जे खाली विशेष तरतूद केलेली आपण पाहायला मिळते कर्नाटकच्याही राज्यपालांना या विशेष तत्ुद्दीद्वारे वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा अधिकार बहाल केला गेला आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण यादी जी आहे की जी कलम तीनशे एकाहत्तर ते ती कलम तीनशे एकाहत्तर जे यामध्ये विभिन्न राज्यांच्या विशेष तत्वेची रचने पाहायला मिळते तर ती पण आपण या ठिकाणी फॅक्च्युअल बेसिसवर लक्षात ठेवली पाहिजे कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले आहेत त्याबरोबर आणखीन एक गोष्ट इथं लक्षात घ्या की भले ही विशेष श्रेणीचा दर्जा जो काय तो या घटक राज्यांना प्राप्त झालेला असला तरी उत्तर ईशान्येकडील राज्यांच्या आर्थिक विकासाला या विशेष श्रेणी दर्जामुळे चालना मिळालेली आहे हे मान्य करता येईल की अशा प्रकारच्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमुळे उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळालेली आहे हे मान्य करता येईल हे सत्य नाकारता येणार नाही परंतु इतर राज्यांशी तुलना केल्यास त्यांच्या विकासाच्या पातळीत अजूनही अंतर आहे अजूनही फरक आहे हेही इथं स्वीकारलं गेलं पाहिजे म्हणजे जसं आपण म्हणतो की भारतामध्ये अनुसूचित जाती, जाती जमातींच्या बाबतीतचं असणारं आरक्षण हे अजूनही या ठिकाणी वाढवण्याची आवश्यकता आहे दर दहा वर्षांनी आपल्याकडे ते वाढवलं जातं तर ते अजूनही वाढवण्याची आवश्यकता आहे असं या ठिकाणी विचार घेतला जातो का तर जे काही सवर्ण समाज आणि इतर जो काही का या ठिकाणी असणारा मागासलेला समाज आहे यांच्यामधलं जे काही अंतर आहे ते अजूनही पाहायला मिळतं या सदराखाली या आरक्षणाची मर्यादा ही वाढवली जाते तसाच हा प्रकार आहे की या इतर घटक राज्यांचे जे काय विकासाच्या पातळीवरचे जे काही स्तर आहेत त्या विकासाचा तुलना जर केलास किंवा विकासाची तुलना जर केली तर ही घटक राज्य अजूनही या ठिकाणी विकासाच्या पातळीत मागासलेली आहेत किंवा मागे आहेत आहे आणि त्यांच्यातलं अंतरही पाहायला मिळतं त्यानंतर पुढे जाण्याच्या आणखी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊ हो, आणि आपल्या ॲपच्या माध्यमातून डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेच्या शिक्षणातून हो असणाऱ्या जे काही विभिन्न बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया तर डिपार्टमेंटल पी एस आय पूरपरीक्षाच्या रोषणातून हो आपल्या पी डी एफ बॅचेसुद्धा सुरू आहेत तर एक प्रकारे डिपार्टमेंटल पी एस आय पूरपरीक्षेच्या अनुषंगाने फक्त नोट्सची बॅच आपली सध्या सुरू आहे दोनशे पन्नास रुपयांच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी डिपार्टमेंटल पी एस आय पोर परिषदेच्या राज्य संबंध नोट्स जे काय त्या प्राप्त करू शकता राज्य शासन राज्य प्रशासन ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन या सर्व घटकांच्या नोट्स त्याबरोबर इतरही काही घटकांच्या नोट्स याच्यामध्ये आपल्याला प्राप्त करता येऊ शकतील आणि प्रश्न विश्लेषण नोट्स आपण याच्यामध्ये प्राप्त करता येऊ शकेल फक्त दोनशे पन्नास रुपयाच्या फीसमध्ये आपण ह्या पी पीडीएफ नोट्सची बॅच प्राप्त करू शकता त्याचबरोबर डिपार्टमेंटल पी एस आय पोर परिषदच्याच बेसिसवर भारताचे शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध हा जो काही घटक आहे त्या घटकांच्या अनुषंगाने असणारी आपली पी डी एफ बॅच जी काय ती फक्त एकशे पन्नास रुपयाच्या फीसमध्ये आपण प्राप्त करू शकता की ज्यामध्ये विविध भारतीय पंतप्रधानांची परराष्ट्र धोरणातली भूमिका असेल किंवा अशी तुद्ध काळातील भारताच्या शेजारी राष्ट्रांशी संबंध असतील या अनुषंगाने संबंध जी काय भारताच्या शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध या दृष्टीने जी काय नोट्स आहेत ते आपल्याला प्राप्त करता येऊ शकतील फक्त एकशे पन्नास रुपयाच्या फीसमध्ये तर या ठिकाणी या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता जाऊया पुढे तर आता पहा की असं जरी असलं की एक प्रकारे या ठिकाणी केंद्र सरकारने किंवा चौदा वित्त आयोगाची शिफारशी स्वीकारल्यानंतर इथून पुढे कोणत्याही घटक राज्यांना विशेष श्रेणी दर्जा जो काय तो प्राप्त होणार नाही असं स्पष्ट केलं गेलेलं आहे पण काही घटक राज्यांची याबाबतची मागणी मागच्या काही कालावधीमध्ये होती हेही इथं आपल्याला स्पष्ट करता येईल तर कोणत्या घटक राज्यांची विशेष श्रेणी दर्जाची मागणी होती हे इथं आपण लक्षात घेऊया आंध्र प्रदेश आणि बिहार राज्य असे नाहीत की ज्यांनी अशा प्रकारची मागणी केली होती तर एक प्रकारे ओडिशा राजस्थान छत्तीसगड आणि गोव्याचीही विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्याची मागणी जुनीच आहे म्हणजे आंध्र प्रदेश या बिहार आणि बिहार या दोन राज्यांची तर या ठिकाणी मागणी होतीच होती कारण की मागे जर आपण इतिहास जर पाहिला किंवा पार्श्वी जर लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की चंद्राबाबू नायडू हे तेलुगुदेशम पार्टीचे जे काही नेते आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आंध्र प्रदेशला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिला जावा याकरता अधिकाधिक केंद्र सरकारवर प्रेशर टाकलेलं होतं किंवा एक प्रकारे तशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे केली होती एवढंच नव्हे तर नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत यांच्याही माध्यमातून कधी भाजपकडे अशा प्रकारची मागणी काय भाजपच्या सरकारकडे मागणी जी काय ती केली गेली होती पण ती मान्य होऊ शकली नाही पण त्याचबरोबर या ठिकाणी याही घटक राज्यांनी मग छत्तीसगड असो राजस्थान असो ओडिशा असो किंवा गोवा असो यांनी सुद्धा अशा विशेष दर्जाबाबतची मागणी लावून धरली होती आता आंध्र प्रदेशची मागणी कोणत्या मुद्द्यांवर होती कारण की आंध्र प्रदेशच्या पातळीवर चंद्रबाबू नायडू यांनी ही मागणी बऱ्याच प्रमाणात लावून धरली होती ती कोणत्या आजारावर होती तर आंध्रचं असं म्हणणं होतं की तेलंगणा होण्याआधीचा राज्याच्या मसुलीचा जो काही भाग आहे तो वेगळा होता म्हणजे तेलंगणा आपल्याकडे दोन जून दोन हजार चौदाला हे नवीन घटक राज्य स्थापन झालं पण तेलंगणा होण्याआधीचा राज्याची जी काही महसूल तूट होती ती सोळा हजार कोटी रुपये झाली होती आणि तोलन दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर महसूल कमी झाल्याने आंध्र प्रदेशचा महसूल कमी झाल्याने आंध्र प्रदेशला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा मिळावा आणि मग या एकंदरीत म्हणण्याचा विचार करून तत्कालीन म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये तत्कालीन मनोजसिंग सरकारने किंवा पंतप्रधान मनुसिंग यांनी राज्यसभेतील चर्चेदरम्यान असं स्पष्ट केलेलं होतं की आंध्र प्रदेशला पुढील पाच वर्षांसाठी हा दर्जा देण्यात येईल असं त्यांनी फक्त तोंडी सांगितलं होतं फक्त तोंडी सांगितलं होतं त्यात काही म्हणजे असं काही लेखी स्वरूपात किंवा या ठिकाणी प्रशासकीय आदेशाच्या पातळीवर असा काही उल्लेख केलेला नव्हता फक्त तोंडी स्वरूपात त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही पुढील पाच वर्षासाठी या आंध्र प्रदेशला अशा प्रकारचा दर्जा जो काय तो देऊ देण्यात येईल पण हे फक्त तोंडी सांगितलं होतं त्या तोंडी सांगण्याला काही अर्थ उरला नाही त्यानंतर आंध्राला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा न मिळण्यातील अडचण म्हणजे अशा प्रकारचा दर्जा या आंध्र प्रदेशला का मिळू शकत नाही तर चौदाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेनंतर हे स्पष्ट केलं गेलेलं आहे की हा दर्जा नॉर्थ ईस्ट आणि पहाडी राज्यांशिवाय इतर कोणालाही मिळू शकत नाही अशा प्रकारचा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो का आहे तो या नॉर्थ ईस्ट किंवा पहाडी राज्यांशिवाय इतर कोणालाही मिळू शकत नाही आणि त्यामुळे आंध्र प्रदेशला हा दर्जा मिळू शकत नाही असं मत वित्त आयोगाद्वारे मांडलं गेलेलं आहे त्यामुळे आता आंध्रच्या मुक्तीचा हा जो काही प्रश्न आहे तो सुटलेला आहे की त्यांना एक प्रकारे अशा प्रकारचा दर्जा जो काय तो प्राप्त होऊ शकत नाही का तर या ठिकाणी हा दर्जा फक्त नॉर्थ ईस्ट आणि पहाडी राज्यांशिवाय इतर कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही या कारणामुळे आता केंद्र सरकारचं याबाबतचं म्हणणं काय आहे कारण की हे तर चौदा वित्त आयोगाच्या स्थापनेनंतरचा चौदा वित्त आयोगाचं झालेलं मत पण केंद्र सरकारचंही काय म्हणणं याबाबत तर केंद्र सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की केंद्र कोणत्याही राज्याला केंद्र सरकार कोणत्याही के राज्याला राज्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्येच आर्थिक मदत देऊ शकते म्हणजे जी काही अशी विशेष श्रेणी दर्जाच्या अंतर्गत मदत दिली जाते ती तेव्हाच दिली जाऊ शकते जेव्हा ती घटक राज्य त्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये असेल तरच आणि म्हणून केंद्र सरकारने काय म्हटलेलं आहे की केंद्र सरकार हे कोणत्याही राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्येच आर्थिक मदत देऊ शकते इतर कोणत्या बेसेसवर अॅडिकेन्टी देऊ शकत नाही याच फक्त बेसेसवर देऊ शकते सध्या कोणत्याही राज्याला विशेष श्रेणी दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की सध्याच्या स्तरावर तरी कोणत्याही राज्याला अशा विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन नाही आहे असं त्यांनी पूर्णपणाने स्पष्ट केलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून तर त्यामुळे या ठिकाणी आजच्या घडीला आपण एवढंच म्हणू शकतो की अकरा अशी घटक राज्य आहेत की ज्यांचा उल्लेख मी अगाशी मी केलेला होता त्याच घटक राज्यांच्या पुरतंच या ठिकाणी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा जो काय आहे तो विचारा घेतला गेला आहे चौदा वित्तशी शिफारशी स्वीकारल्यानंतर आता पुढे कोणत्याही अशा प्रकारच्या घटक राज्याला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा मिळेल याची शक्यता दूरदूरपर्यंत कमी आहे तर त्यामुळे या ठिकाणी विशेष श्रेणी राज्याचा दर्जा किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेटस असणारी घटक राज्य ही कन्सेप्ट काय किंवा हा एकंदरीत भाग काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेतलेला आहे तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहिती करता आपल्या यूट्यूब चॅनेलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशी माहिती पी डी एफ स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन व्हा धन्यवाद